नमस्कार. बीकेबी न्यूज च्या मराठी बातमीपत्रात मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. दीक्षाभूमी समितीचे सचिव सुधीर फुलझेले यांचं आपत्तीजनक वक्तव्य. वंचित बहुजन आघाडीतर्फे आंदोलन करून विचारण्यात येईल जाब. ड्रॅगन पॅलेस येथे धम्मचक्र प्रवर्तन वर्धापन दिनानिमित्त मुख्य कार्यक्रमाचे आयोजन. रामदास आठवलेंनी कवितेच्या माध्यमातून केली स्तुती. आणि नागपुरातील रेशीमबाग मैदानावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाद्वारे विजयादशमी उत्सवाचे आयोजन. सुप्रसिद्ध पर्वतारोही पद्मश्री संतोष यांची राहील प्रमुख उपस्थिती. दीक्षाभूमी स्मारक समितीचे सचिव सुधीर फुलझेले यांनी काल आपत्तीजनक वक्तव्य केलं होतं. त्यावर विरोध दर्शवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे पत्रकार परिषद घेण्यात आली. दीक्षाभूमी स्मारक समितीचे सचिव सुधीर फुलझेले यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले की धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर अबौद्ध लोकांना बोलावून त्यांना प्रमुख पाहुण्यांचे स्थान देणे चुकीचे आहे. त्यांच्या जागी बाबासाहेबांचे नातू प्रकाश आंबेडकर व तसेच बाळासाहेब आंबेडकर यांना का बोलवले जात नाही असा सवालही त्यांनी केला होता. तसेच प्रकाश आंबेडकर यांनी लोकप्रिय होऊन खासदार आमदार पद भूषवावं आणि मग दीक्षाभूमीवर यावं असंही ते म्हणाले. सुधीर फुलझेलेंच्या या वक्तव्यावर वंचित बहुजन आघाडी नागपूरचे महासचिव उत्तर देताना म्हणाले की वंचित बहुजन आघाडीचे जे वंचित समूहाचे लोक आहेत त्यांना वेगवेगळ्या पदावर आभूषित करण्याचे काम प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. आणि प्रकाश आंबेडकर यांनी खासदार असून अकोला परिषदेमध्ये तब्बल 27 वर्षे एक हाती सत्ता चालवली आहे. दीक्षाभूमीला व्यवसायभूमी बनवण्याचे कार्य सुरू आहे असेही राहुल देहीकर म्हणाले. याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीतर्फे 8 ऑक्टोबर रोजी दीक्षाभूमीसमोर आंदोलन केले जाणार आहे. आज पत्रकार परिषद घेण्याचं कारण हे आहे की सुधीर फुलझेले जे आहेत दीक्षाभूमी स्मारक समितीचे सचिव यांनी काल पत्रकार आहेत बागडे म्हणून त्यांनी त्यांना प्रश्न विचारला. त्या प्रश्न विचारता क्षणी त्यांना म्हटलं की तुम्ही ह्या लोकांना बाकीच्या लोकांना जे बोलवता अबौद्ध लोकांना तुम्ही दीक्षाभूमीवर प्रमुख पाहुणे किंवा वक्ता म्हणून बोलवता तिथे तर त्यांना बोलवण्याच्या वेळेस तुम्ही जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे नातू आहेत त्या नातूला म्हणजे प्रकाश आंबेडकर आहे सध्या बाळासाहेब आंबेडकर आहे त्यांना तुम्ही दीक्षाभूमीवर का नाही बोलवत दसऱ्याच्या कार्यक्रमाला म्हणजे धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा जो कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमामध्ये का बोलवत नाही. ते त्यांचं उत्तर असं होतं की त्यांनी तिथे लोकप्रियतेचा मुद्दा उपस्थित केला की बाळासाहेब आंबेडकरांनी पहिले लोकप्रिय व्हावं असं त्यांनी म्हटलं आणि लोकप्रिय व्हावं म्हणजे कसं व्हावं त्यांनी खासदार बनावं आमदार बनावं आणि मंत्रीपद भूषवावं आणि असं त्यांनी लोकप्रिय व्हावं. त्यांना हे माहीत नाही का की बाळासाहेब ऑलरेडी खासदार होते आणि खासदार असून त्यांनी अकोला जिल्हा परिषदेमध्ये तब्बल 20 ते 27 वर्षापर्यंत एक हाती सत्ता चालवलेली आहे. अनेक आणि अनेक वंचित बहुजन आघाडीचे जे वंचित समूहाचे लोक आहे त्यांना वेगवेगळ्या पदावर त्यांनी आभूषित केलं आहे आणि त्यांना सत्तेपर्यंत पोचवायचं आहे. आणि ह्या सुधीर फुलझेलेची तर स्वतःचं कार्यकर्तृत्व काय आहे म्हणजे ते जेव्हा त्या घटनेचं सांगतात की बाबासाहेब आंबेडकरांनीच लिहून ठेवलं म्हणते कुठे लिहून ठेवलं माहीत नाही. हां आता लिहून ठेवल्याचं स्मारक समितीमध्ये सुद्धा घटना असेल की बा समितीमध्ये सदस्य म्हणून कोणाला घ्यावं आणि तुमचं कार्यकर्तृत्व काय आहे की तुमचे वडील तिथे होते म्हणून तुम्हाला सदस्य एक सदस्य नाही तर 2-2 सदस्य बनवले तिथे. हां एक सुधीर फुलझेले आणि त्यांचे भाऊ आशिष फुलझेले आनंद फुलझेले आणि यांना बनवून तुम्ही बाळासाहेब आंबेडकरांवर लोकप्रियता सांगायची बात करता की ज्या माणसाला पूर्ण देश आणि विदेशात सारे लोक ओळखतात तर त्यासाठी आमची मागणी असं आहे. आणि त्याच्यामध्येही स्मारक समितीचे जे अध्यक्ष आहे नागार्जुन सुरई ससाई हेही गप्प कसे बसतात हेही माहिती करून घ्यायला पाहिजे. म्हणजे दीक्षाभूमीची यांनी आजपर्यंत जे काही केलं आहे याला व्यवसायभूमी जे
बनवण्याचा प्रयत्न चालू आहे. जसे की दीक्षाभूमी सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे, व्यवसायाचा वापर करून राहिले असंही दिसते त्याच्यात. तर याच्या निषेधार्थ आम्ही 8 तारखेला 8 ऑक्टोबरला दीक्षाभूमीच्या गेटसमोर आंदोलन करणार आहे आणि त्यांना जाब विचारणार आहे. वीकेबी न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह ऐश्वर्या शिंदे यांची रिपोर्ट. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेड्यूल कास्ट फेडरेशन बरखास्त करून भारतीय रिपब्लिकन पक्ष स्थापन करण्याची घोषणा 1956 केली होती. परंतु पक्ष स्थापन करण्यापूर्वीच 6 डिसेंबर 1956 रोजी त्यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांच्या अनुयायी व कार्यकर्त्यांनी पक्ष स्थापन करण्याची योजना आखली आणि 3 ऑक्टोबर 1957 रोजी भारतीय रिपब्लिकन पक्षाची स्थापना झाली. एन शिवराज यांची पक्षाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. या पक्षाला 65 वर्ष पूर्ण झाली या निमित्ताने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची होती. रिपब्लिकन पक्षाच्या स्थापनेला 65 वर्ष पूर्ण झाली. 3 ऑक्टोबर 1957 याच नागपूर मुक्कामी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या नेत्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाची स्थापना केली होती. आणि एन शिवराज हे तामिळनाडूचे ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशनचे नेते होते. त्यांची राष्ट्रीय अध्यक्षपदावर नेमणूक करण्यात आली होती. त्यानंतर वर्षभरानंतरच पक्षामध्ये फूट पडली आणि दुरुस्त आणि नादुरुस्त अशा पद्धतीचे 2 ग्रुप त्यावेळेला पकडले. त्यावेळेपासून रिपब्लिकन पक्षामध्ये सातत्यानं गटबाजी आहे. ज्या ज्या वेळेला आम्ही एकत्र आलो त्या त्या वेळेला रिपब्लिकन पक्षाचा फायदा झालेला आहे. एकदा रिपब्लिकन पक्षाचे 9 खासदार निवडून आले होते. त्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये आमचे हत्ती सिंबॉलवर 19 आमदार निवडून आले होते. हत्ती सिंबॉल जो आहे हा जरी BSP कडे असला तरी मूळ हाती सिंबॉल हे रिपब्लिकन पक्षाचं सिंबॉल आहे. आणि नंतरच्या काळामध्ये ते सिंबॉल हे आमचं जे गेलं ते नंतर ते सिंबॉल जे आहे हे सिंबॉल जे बहुजन समाज पार्टी माननीय कांशीराम यांनी सुरू केल्यानंतर काही दिवसानंतर त्यांना ते सिंबॉल मिळालेलं आहे. तर त्या सिंबॉलवरती आमचा अजूनही अधिकार आहे. मध्यंतरी आम्ही प्रयत्न केला होता पण ते सिंबॉल आम्हाला मिळू शकलं नाही. पण नंतर आमचा जो उगवता सूर्य आहे उगवता सूर्य हा अजूनही तळपत राहील अशी आम्हाला अपेक्षा होती. पण हा उगवता सूर्य हा फार लवकर मावळला आणि पुन्हा रिपब्लिकन पक्षामध्ये गटबाजी झाली. त्यामुळं मी माझी भूमिका नेहमीच ऐक्याला पॉझिटिव्ह अशी राहिलेली आहे. गटबाजी जी आहे ती कुठंतरी आपण नेस्तनाबूत केली पाहिजे आणि आपण सर्वांनी एकत्रित आलं पाहिजे. रिपब्लिकन पक्ष हा एकत्रितपणे जर आला तर या महाराष्ट्रामध्ये एक रिपब्लिकन पक्षाची मोठी ताकद उभी राहू शकते. त्यासाठी मी माननीय बाळासाहेब विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस येथे धम्मचक्र प्रवर्तन वर्धापन दिनाच्या 66व्या मुख्य कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सह केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सह राजेंद्र गवई तर थायलंडचे प्रमुख पाहुणे उपस्थित होते. ड्रॅगन पॅलेस येथे गौतम बुद्धच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून विशेष सामूहिक बुद्धवंदना करण्यात आली. तर यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बौद्ध अनुयायी यांना बौद्ध विचारांचे आत्मसात करावे, तर ड्रॅगन पॅलेस जगातील भव्य दिव्य स्थान असून बुद्ध विचार देणारे प्रमुख केंद्र आहे, तर धम्मचक्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते मुख्य कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी ड्रॅगन पॅलेस डेव्हलपमेंट करिता येणाऱ्या अधिवेशनात निधी उपलब्ध करून देण्याची शाश्वती दिली. कुंभारे यांनी समाजाला दिलेल्या वास्तू शहराचे नंदनवन झाले असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. तर सुरेखाताई कुंभारे यांच्या कार्यावर प्रकाश टाकत त्यांच्या कार्याची प्रशंसाही केली.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आपल्या वेगळ्या शैलीत कवितेच्या माध्यमातून ड्रॅगन पॅलेस टेम्पलची स्तुती केली. ड्रॅगन पॅलेस नंदनवन असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. त्यांच्या या कवितेच्या माध्यमातून सभामंडपात टाळ्यांचा गजर पाहायला मिळाला. तर यावर्षी ड्रॅगन पॅलेस येथे प्रचंड मोठ्या संख्येने अनुयायी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आले होते. VKB न्यूजसाठी कामठी येथून नितीन रावेकर यांची रिपोर्ट. ड्रॅगन पॅलेस बन गया है नंदनवन, ड्रॅगन पॅलेस बन गया है नंदनवन, इसलिए मेरा आनंदी हो गया है मन. फूले का ताई आपको जितना चाहिए उतना हम दे देंगे धन. फूले का ताई आपको जितना चाहिए उतना हम दे देंगे धन, और उसके बाद और भी सुंदर बनेगा पैलेस ड्रैगन. आणि त्यामुळे टेकचंदीला माझी विनंती आहे, तो प्रस्ताव तातडीनं लवकर घ्या आणि येणाऱ्या नागपूरच्या डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये 72 कोटी रुपये सुलेखाताईच्या वाढदिवसानिमित्त आज त्या ठिकाणी या आपण सर्वांनी त्यांना आणून दिले पाहिजे पहिल्या टप्प्यामध्ये. आणि 214 कोटी रुपयाचं काम तर 2.5 वर्षात करत आहे, पण यावर्षी 72 कोटी रुपयाचं काम झालं पाहिजे हे या ठिकाणी ताई आम्ही जबाबदारी सांगतो. या व्यासपीठावरून गेल्यावर संध्याकाळी देवेंद्रजी माझ्याकडे येणार आहे, घरी येणार आहे संध्याकाळी. आल्यावर मी त्यांना बोलतो की मी असा शब्द दिला आहे आणि काही करून मला शब्द द्यायची गरजच नाही आहे, कारण तुमचे वर बोललं झालं त्यांच्याशी. तुम्हाला त्यांनी आश्वासन दिलंच आहे की या बजेटमध्ये मी घेतो, पण एक चांगलं काम 214 कोटी 14 कोटी रुपयाचं या ठिकाणी होईल. आणि माझा दावा आहे जेव्हा 214 कोटी रुपये खर्च होईल त्यातला मला अभिमान आहे की असं सरकारी काम होत नाही, सुलेखाताई उभं राहून काम करतात. 214 कोटी रुपयातलं दुसरीकडे ते काम 214 कोटी खर्च करतील, 150 कोटीचं काम होणार नाही. पण ताईनं जर लक्ष टाकलं, ताई जर उभ्या राहिल्या, 214 कोटीचं काम 300 कोटी रुपयाचं काम करून घेतील. आणि त्यामुळं इतकं चांगलं काम ते उभं राहून करतात, त्यामुळं आता हे 10 कोटी रुपये दिले सरकारने, माननीय राष्ट्रपती जे आले होते. शारदीय नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर माँ जगज्जननी जगदंबेच्या भक्तिमय वातावरणात प्रफुल्ल पटेल व माजी आमदार राजेंद्र जैन यांनी गोंदिया शहरात विविध ठिकाणी उपस्थित असलेल्या माँ जगज्जननीला वंदन करून मातेचा जयघोष केलाय. नवरात्रीचा हा पवित्र सण सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक सणांच्या माध्यमातून समाजाला जोडण्याचे काम करतो. नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर सर्व मातेच्या भक्तांना शुभेच्छा देऊन वर्षाताई पटेल यांनी सुख, शांती आणि भरभराटीची कामना केली. गोंदिया शहरातील माँ दुर्गा उत्सव समिती गांधी पुतळा, माँ दुर्गा उत्सव समिती राजलक्ष्मी चौक, श्री सार्वजनिक दुर्गा उत्सव समिती इंगळे चौक, श्री नवदुर्गा उत्सव समिती रेल टोली, मनोहर चौक, शारदा उत्सव समितीला भेटी देऊन मातेच्या चरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतले आणि आईच्या भक्तांचे अभिनंदन केले. या दरम्यान नेहरू चौक आणि गांधी पुतळा येथे महाप्रसाद वाटपाचा बहुमान मिळवला. यावेळी सौ वर्षाताई प्रफुल्ल पटेल यांच्यासह सर्व माजी आमदार राजेंद्र जैन, देवेंद्रनाथ चौबे, प्रेम जयस्वाल, अशोक इंगळे, सुनील अग्रवाल तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. VKB न्यूजसाठी गोंदिया येथून सतीश पारधी यांची रिपोर्ट. वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची, भेटूया विश्रांतीनंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक, नागपुर. नागपुर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, जीरो माइल और सावजी खाना. और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना. मसालों में मसाले अहिरकर ग्रुप के सावजी मसाले.
विश्रांतीनंतर आपलं स्वागत. आज दसऱ्याच्या निमित्ताने शहरात जागोजागी रावण दहन कार्यक्रम आयोजित केला जातो. रावणासोबतच आपल्यातील सर्व वाईट प्रवृत्तींचा नाश करणे हा रावण दहनामागील मुख्य उद्देश व शिकवण असते. दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी शहरातील रेशीमबाग मैदानावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाद्वारे विजयादशमी उत्सव साजरा केला जातो. आज देखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाद्वारे या उत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. तसेच सुप्रसिद्ध पर्वतारोही पद्मश्री संतोष यादव प्रमुख अतिथीस्थानी उपस्थित राहणार आहे. कोरोना काळाच्या 2 वर्षांनंतर या वर्षी शारदीय नवरात्रीच्या शुभ पर्वावर शहरात भाविकांमध्ये उत्साह बघायला मिळतोय. तसेच जागोजागी विविध मंडळांनी देवीच्या सुंदर व आकर्षक मूर्तींची प्रतिष्ठापना केली आहे. विविध ठिकाणी रास गरब्याचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील जरीपटका क्षेत्रात जरीपटका रासगरबा महोत्सव मागील 13 वर्षांपासून आयोजित करण्यात येतोय. यावर्षी सुद्धा जरीपटका रासगरबा महोत्सव 2022 मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतोय. या जो कार्यक्रम का आयोजन किया गया है, यह पिछले 11 वर्षों से जरीपटका में हो रहा है. यह जरीपटका नहीं, यह उत्तर नागपुर और पश्चिम नागपुर की शान है. आज यहाँ पर लगभग पूरे नागपुर से, परंतु उत्तर नागपुर और पश्चिम नागपुर से बहुत सारे माता के भक्त आते हैं और यहाँ पर 8 दिन का जो आनंद है वह बड़े उत्साह से लेते हैं. और यहाँ पर जो गरबा है बहुत उत्साह से मनाया जाता है और श्रद्धा और भावना के साथ माता का स्वागत किया जाता है. जरीपटका रासगरबा महोत्सव ये नागपुर की शान बन चुका है और पिछले 13 वर्षों से ये जरीपटका में आयोजित किया जा रहा है. जरीपटका रासगरबा महोत्सव समिति जो हमारे एक बहुत ही सब मित्र परिवार है, उसमें सब हम लोग, और पिछले 13 वर्ष पहले जब हमने पहली बार नागपुर में जरीपटका में विशेष रूप से ये शुरू किया, तब से लगातार एक पारिवारिक माहौल में गरबा जो होता है उसकी प्रतिपूर्ति यहाँ साकार होती है माता रानी के दर्शन के साथ. और आज नवमी का दिन, आज नवरात्रों का भी आखिरी दिन है और हमारे गरबे का भी आखिरी दिन, क्योंकि हम आखिरी के 4 दिन ही आयोजित करते हैं हमेशा कई वर्षों से. आज जो स्टार्टिंग में आरती हुई 8 बजे, उसके बाद गरबा शुरू हुआ और एक समापन के टाइम पे महाआरती की जाएगी. वो महाआरती पूरे लोगों द्वारा जो यहाँ जितने भी लोग मौजूद है, हजारों लोगों की उपस्थिति में हजारों मनोकामना दीपक लेके माता रानी की आरती करते हैं हमारी माता रानी के चरणों में. यही प्रार्थना है कि हमारा जरीपटका और नागपुर, हमारा राज्य, हमारा देश हर प्रकार से सुरक्षित रहे, खुशहाल रहे, इसकी माता रानी से मन्नत मांगी जाती है. किसी भी प्रकार की कोई आपदा ना आए, इसी के साथ ये गरबा महोत्सव शुरू हुआ है, यही उम्मीदों के साथ. और आप सभी का बहुत प्रतिसाद हमें मिलता है, मैं हमेशा आप लोगों का यही प्यार बना रहे यही उम्मीद करता हूँ. जय माता. दीक्षाभूमी येथे दसरा व धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे विशेष आयोजन करण्यात आले आहे. रहाटे कॉलनी येथे भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा नागपूर तर्फे दीक्षाभूमीला येणाऱ्या भाविकांकरिता व अनुयायांकरिता भोजन व्यवस्था, मास्क, सॅनिटायझर, जल वितरण, बूस्टर डोस व स्वास्थ्य सेवेचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि आमदार प्रवीण दटके यांची उपस्थिती होती. तसेच कार्यक्रमाचे उद्घाटन नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. तर VKB न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आज एवढंच. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.